आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानीचा उद्या पुणे येथे कैफियत मोर्चा. ऊस आणि दूध उत्पादकांच्या घामाचे पैसे वसूल करणार. ऊस आणि दूध उत्पादकांच्या घामाचे दाम वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक 29 जून रोजी 12 वाजता साखर संकुल कार्यालयावर कैफियत मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानीतर्फे यावेळी ऊसाचा थकीत हप्ता त्वरित द्या, प्रतिलिटर दुधाला 5 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा, शेतीमालाला 1.5 पट हमी भाव द्या आदी प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या शासनाला करण्यात येणार आहेत. त्यासाठी चलो पुणे अशी घोषणा स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. कैफियत मोर्चासाठी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक व दूध उत्पादकांच्या घामाचे दाम वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी दिनांक 29 जून 2018 रोजी तिथं पुण्यात 12 वाजता साखर संकुलन कार्यालयावर कैफियत मोर्चा खासदार साहेबांनी आयोजित केलेला आहे. तरी नांदणीतून कमीत कमी या मोर्चासाठी 150 लोक आमचं बुकिंग झालेलं आहे. 150 लोक आम्ही इथून जाणार आहे. तरी शिरोळ तालुक्यातून जास्तीत जास्त या मोर्चासाठी शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा आणि ठरविल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यामधील ऊसाचा थकीत हप्ता त्वरित द्या आणि दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपयांनी शासनाने दुधाचे अनुदान जमा करावे आणि शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करावा आणि शेतीमालाला 1.5 पट हमी भाव या मोदी सरकारनं सत्तेवर यायच्या आधी जे आम्हाला आव्हान केलं होतं, आम्हाला वचन दिलं होतं, त्या वचनाला त्यांनी वचन पाळलेलं नाही. त्यासाठी खासदार साहेब त्या सत्तेतनं बाहेर पडून या मोर्चेचे आयोजन केलेलं आहे. तरी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्याला उद्या शुक्रवारी मोर्चा आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोर्चेसाठी हजर राहावं अशी विनंती करतो.